शिवसेना भाजप यांच्यातील सत्ता संघर्षाचा तणाव कमी होण्याऐवजी वाढतच चालला. एकीकडे भाजप शिवसेनेसोबत मुख्यमंत्री पदावर चर्चा करण्यास तयार नाही, तर दुसऱ्या बाजूला शिवसेनेनं 50-50 फॉर्म्युल्यावरच चर्चा होईल असं म्हटलंय. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार स्थापन केलं तर त्याला काँग्रेस बाहेरून पाठिंबा देईल, पण त्यासाठी आधी शिवसेनेसोबत चर्चा केल्यानंतर पुन्हा सोनिया गांधींशी शरद पवार चर्चा करतील अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याआधी राष्ट्रवादीच्या काही अटी असतील, त्यामध्ये सेनेला राज्यात राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करायचे असेल तर शिवसेनेच्या एकमेव मंत्र्याला केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतरच राष्ट्रवादी सेनेसोबत काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा विचार करेल. शिवसेनेला NDA सोबतचे संबंध तोडावे लागतील. सेनेनं ही अट मान्य केल्यास त्यांना 5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला देशव्यापी राजकारण करायचे असल्याने शिवसेनेने कुठल्या मुद्द्यावर जहाल भूमिका घेऊ नये याची काळजी शरद पवारांनी घ्यावी असंही सोनिया गांधींनी सुचवल्याची माहिती आहे. ही योजना प्रत्यक्षात आल्यास काँग्रेस सरकारला बाहेरून पाठिंबा देईल, मात्र सरकारमध्ये सामील होणार नाही असंही काँग्रेसने पवारांना सांगितल्याची माहिती मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या तरी मुख्यमंत्रीपद नको असल्याचं म्हटलं जात आहे. सेनेचा 5 वर्ष मुख्यमंत्रीपद आणि 2 उपमुख्यमंत्री असा प्रस्तावही यामध्ये आहे. 2 पैकी 1 सेनेचा 1 राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री असेल. यामध्ये जर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदासाठी होकार दिला तर बदल होऊ शकतो. अद्याप तरी त्यांनी आपण राज्याच्या राजकारणात उतरणार नसल्याचंच म्हटलंय. मात्र अजूनही याबाबत सेनेकडून कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादीकडे आलेला नाहीये. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.